मगाशी ती बाई ले भारी बोलत होती नाही कोणती टीव्ही मधली हाँ तिला जशी सुनावी ना तशीच तू आहे बघ काय मला वाटतं ती तुझ्याबद्दलच बोलत असावी दाजी काही काय आणि मला एवढी मोठी स्वप्न बघायची सवय नाहीये मी आपली इथेच बरी आहे आणि योगा योगाच्या गोष्टी असतात हो मला वाटलं म्हणून मी बोलले त्यांच्या मनात आलं म्हणून त्या बोलून गेल्या अहो आरुताई लगीन जुळणं या सुद्धा योगा योगाच्याच गोष्टी असतात असू दे पण मला काही एवढ्यात लग्न बिग्न करायचं नाही म्हणजे अगं तू लग्नाचा विचार केला नाहीयेस पण आम्ही करतोय ना तुझ्या लग्नाचा विचार हे बघ अरु लवकरात लवकर तुझं लग्न झालं ना की आम्ही मोकळे आबा आबा तुम्ही पण ना माझं लग्न व्हायच्या आधी दादाचं व्हायला नको का म्हणजे कल्याणच आहे अगं तो ढीक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असेल पण त्याला कोणी मुलगी द्यायला हवी ना अशा काम न करणाऱ्या मुलाला तुम्हाला माहितीये का दादाने नोकरीचा अर्ज भरलाय उद्या इंटरव्ह्यू आहे त्याचा काय खरंच म्हणजे दाजी उद्याचा सूर्य बहुतेक पश्चिमेला उगवणार होय मालक अब्बा काय तुम्ही एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवणार पण हा शंतनू जागीरदार काय नोकरी नाही करणार अरे नोकरी करणं म्हणजे नोकरांचं काम रे इथे लोक आमच्या घरात नोकर म्हणून राहतात आणि मी दुसऱ्यांकडे जाऊ नोकरी मागायला आपण बिझनेसमन होणार बिझनेसच्या नशिबात आपलं नाव आहे रे नोकरीच्या नशिबात नाही दादाचा इंटरव्ह्यू आहे आज हो हो म्हणूनच मला जरासं टेन्शन आलंय म्हणजे ना मला माझाच इंटरव्ह्यू असल्यासारखं वाटतंय चला शंतनूने नोकरीचं मनावर घेतलं म्हणायचं सुटेबल कॅन्डिडेट मिळालाय त्यांना असं म्हणाले आता मला सांग मी हे आबांना सांगितल्यानंतर त्यांना पटणार आहे का विश्वास तरी ठेवणार आहेत ते माझ्यावर तसंही मला नालायकच समजतात ना ते दादा अरे मला सांग यात काय माझी चूक आहे अरे इथे शिक्षणाला महत्व नाहीये ग पैसा हवा पैसा नोकरीसाठी सुद्धा पैसा ऐक आपण नंतर बोलूया माझं डोकं दुखतंय खूप प्रत्येक मुलीचे वडील असा विचार करतायत की माझी मुलगी सरंजाम्यांची सून व्हावी जर असं कुठे आम्ही तुझ्या लग्नाविषयी बोललो तर ही अवस्था केली आमची लोकांनी अहो पण मम्मा आय मीन लोकांना दुसरी कामं नाही आहेत काय दिग्विजय आम्ही या लोकांना एंटरटेन करत नाही आहोत याचा अर्थ असा नाही की आम्हाला तुझ्या लग्नाची काळजी नाही आम्ही स्वतः तुझ्यासाठी मुलगी शोधणार मम्मा आय कॅन अंडरस्टँड पण ती वेळ आली नाही ना अजून वेळ आली आहे दिग्विजय राधिका तू सांगत याला काकू अजून मला भरत काय काय करायचं काही नाही या वेळेस तुझ्या लग्नाचा बार उडायलाच हवा ताई आपल्याला पण खूप तयारी करावी लागणार आहे डीजे सांग ना प्लीज तुला कशी बायको हवी म्हणजे ती दिसायला कशी हवी कोरी सुंदर रेशम मॉम मी जरा माझ्या रूम मध्ये जाऊन येतो माझं लग्न ज्या मुलीशी होईल मुलगी कशी दिसत असेल ती कशी असेल मी साधं इमॅजिन सुद्धा नाही करू शकत आणि ही जाणीव आहे ना मला मी आंधळा आहे सतत सांगत असते सतत सांगत असते तुला माहितीये तू इतरांपेक्षा वेगळा का आहेस कारण तुझ्यासमोर कशीही परिस्थिती आली तरी आतापर्यंत तू परिस्थितीला स्वतःच्या बाजूनं वळवत आलायस आमच्यावर विश्वास ठेव तुझ्यासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्यच होता आणि यापुढेही योग्यच असेल माझा भाऊ खूप शिकलाय आणि काल तो खूप आशा घेऊन आला होता इथे हा आता त्याची योग्यताच नसती आणि तुम्ही त्याचं सिलेक्शन केलं नसतं तर ठीक होतं पण तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू न घेताच त्याला परत पाठवलं कारण तुम्ही ऑलरेडी कोणाचं तरी सिलेक्शन केलं होतं एक मिनिट हॅलो हा कालच्या इंटरव्ह्यूच्या कॅन्डिडेटची लिस्ट काढा जरा काय नाव म्हणालात शंतनू नागेशराव जहागीरदार बर मॅडम शंतनू जहागीरदार या नावाचा कॅन्डिडेट काल इंटरव्ह्यूला आलाच नव्हता